नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या देवी देवतांसाठी पूजा अर्चा केली जाते. सोमवारी भगवान शंकर आहे, शनिवारी मारुती राय आहे, असे वेगवेगळ्या देवतांची आपण पूजा करत असतो. त्याचमध्ये महिलांसाठी खास हळदी कुंकूचा कार्यक्रम जो आहे हा केला जातो. आणि महिला ज्यांचे नवीन लग्न झालेले आहेत असे सगळेजण मिळून मंगळागौरीचा कार्यक्रमसुद्धा केला जातो. अशाच एका कार्यक्रमामध्ये आपण आलेलो आहोत. सुजाता सिद्धार्थ शिरोळे, जे आमदार सिद्धार्थ शिरोळेच्या मिसेस आहेत, त्यांनी आपल्या सभागृहामध्ये पुण्यामध्ये हा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हळदी कुंकू समारंभ आणि मंगळागौर या सगळ्या महिला ज्या आलेल्या आहेत या ठिकाणी आज धमाल करण्याच्या मूडमध्ये आहेत. चालतं जाऊयात, काय काय करतात या महिला, मंगळागौर कशी होते, हळदी कुंकू काय आहे ते आता आपण बघणार आहोत. नमस्कार, मी सुजाता सिद्धार्थ शिरोळे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे श्रावण महिना चालू झालेला आहे, त्याच निमित्ताने आज आम्ही आमच्या प्रभागातल्या सगळ्या महिलांना घेऊन हळदी कुंकू ठेवलेला आहे. श्रावण महिन्याचा हा सण आम्ही असा ह्या पद्धतीने म्हटलं सगळ्या बायकांना आपल्या मतदारसंघातल्या घेऊन साजरी करावा. इथे आम्ही फक्त महिला आहोत म्हणून छान एकदम घरगुती ताईचा एक कार्यक्रम ठेवला आहे. आम्ही इथं मंगळागौरचे खेळ पण खेळणार आहोत, त्याच्यामध्ये सगळ्या बायका इन्वॉल्व होणार आहेत. तर सगळ्यांना श्रावणाच्या शुभेच्छा आणि सगळ्या महिलांना माझ्या प्रभागातल्या आल्यामुळे खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी सपनानंद छाजेड. आज मी इथे शिवाजीनगर मतदारसंघाच्या आपटे रोड इथे आलेली आहे. आज आमदार आपले सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या मिसेस सुजाताताई सिद्धार्थदादा शिरोळे यांनी आज हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपल्याकडे म्हण आहे, श्रावण मास हर्ष हर्ष उल्हासी मन प्रफुल्लित. हा एक फक्त निमित्त आहे की आपल्या मैत्रिणींना भेटण्याची एक संधी असते हळदी कुंकू म्हणजे. तर ते हळदी कुंकूच्या निमित्ताने आपल्या सर्वांना सुजाताताईंनी इथे इन्व्हाइट केलेलं आहे. आज इथे जिम्मा फुगडी, नंतर मंगळागौरचा कार्यक्रम होणार आहे. खूप सारे लेडीज इथे उपस्थित आहेत आणि सर्वांना मी हार्दिक हार्दिक चैत्र श्रावण मासाच्या शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. नमस्कार, मी अपर्णा सुरेश पुराडे. आज माननीय सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या मिसेस सुजाता सिद्धार्थ शिरोळे
ह्यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आहे. त्याचबरोबर महिलांचे विविध मनोरंजन त्याच वेषाने आपण मंगळागौराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. मंगळागौर ही श्रावण महिन्यातला खूप मोठा उत्साह समजला जातो आणि तो उत्साह बहिणींच्या विचारांनी बहिणींच्या सोबत आम्ही आणि सगळ्या महिलांना सोबत घेऊन एकत्रित येऊन आणि खूप छान पद्धतीने एन्जॉय करणार आहोत. त्याच्यासाठी सगळ्यांना आमंत्रित केलं आहे. विविध भागातल्या विविध महिला आहेत, त्याच्यामध्ये विविध वेशातल्या विविध वेशभूषेतल्या अशाही महिलांना आपण आमंत्रित केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे महिला या एन्जॉय करणार आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी नेहा गोरे, महिला अध्यक्ष छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ. आज शिवाजीनगर या भागामध्ये आमचे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या सुविद्य पत्नी सौ सुजाता वहिनी शिरोळे म्हणजे या आमच्या लाडक्या वहिनी यांनी मंगळागौर आणि हळदी कुंकू असा एक मोठा आणि इतका छान सुंदर असा कार्यक्रम घेतलेला आहे. यांनी आज हळदी कुंकू हा आम्हा महिलांसाठी एकत्र येण्यासाठी आणि एक चांगला असा क्षण सोबत घालवण्यासाठी एक निमित्त आहे हळदी कुंकू. तसंच श्रावण महिन्यात आपली हिंदू संस्कृती जी आहे, हिंदू संस्कृती आणि परंपरेनुसार आम्ही हा मंगळागौर असा एक कार्यक्रम आमच्या वहिनींनी घेतलेला आहे आणि आम्ही हा कार्यक्रम खूप छान एन्जॉय करतो आहे. तसेच आपल्या खडकी, बोकोडी, शिवाजीनगर भागातील सर्वच महिला आज या ठिकाणी जमा झालेल्या आहेत एकत्र. सर्वांना एकत्र बघून आम्हाला खूप आनंद झालेला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी पूजा प्रतुल जागडे, शिवाजीनगर मतदारसंघाचे उपाध्यक्ष आहे. आज या ठिकाणी श्रावणानिमित्त आमच्या सुजाता वहिनी शिरोळे म्हणजेच आमचे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या पत्नी सौ सुजाता वहिनी शिरोळे यांनी उत्तम असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम अरेंज केला आहे. त्याबद्दल भरपूर महिलांनी यात सहभाग घेतला आहे आणि मंगळागौराचे देखील आयोजन केलेले आहे, त्यामुळं प्रभागातील सर्वच महिला खुश आहेत. तर श्रावणाच्या निमित्ताने महिला एकत्रीकरणाचं हे निमित्त श्रावणाच्या निमित्ताने आज साजरं होत आहे, त्यामुळे सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मैं एडवोकेट रीता उपाध्याय, शिवाजी नगर लीगल सेल हेड. आज यहाँ हल्दी कुमकुम का कार्यक्रम जो सुजाता जी शिरोले ने रखा है उसको उसमें सहभागी होने के लिए हम सब महिलाएं एकत्रित हुई हैं. सभी शिवाजी नगर के कार्यकर्ता और जितनी भी बड़ी बड़ी सोसाइटीज़ हैं उन सब की महिलाएं बड़े जोश से और प्रेम से यहाँ सम्मिलित होने के लिए आई हैं और आज के दिन हम सब मिलके बहुत मज़ा करने वाले हैं, एक दूसरे से मित्रता करने वाले हैं और बीजेपी के इस प्रोग्राम को सफल बनाने वाले हैं. नमस्कार. तुम्हारे जितने बाकी के ग्रुप्स हैं, तुम्हारे कौन से भी दोस्त हो, फैमिली हो, सबको फॉरवर्ड कर दो व्हाट्सएप. ऐसे भी पता दिखा है भाई, आगे बढ़ता है ना. वो जो लोग टीशर्ट के आए थे, अजिंक के आए थे, और रजीना के जितने लोग सोसाइटीज के आए थे उन सबको मैं Thank you.
लग्न झाल्यावर पहिली 5 वर्ष मंगळागौर पुसतात. जारी धुई मोगरा माका बेल तुळस शमी आघाडा रुई गणरी तुळस वगैरे फुलपत्री जमवायची. दुपारी 16 सुवासिनींसह न बोलता भोजन करायचं. रात्री 16 वातींची आरती ओवाळायची. फराळ करून मंगळागौर जागवायचे. फुगडी झिम्मा उखाणे इत्यादी खेळून रात्र आनंदात घालवायचे. विसर्जन करायचं. असं हे आपलं मंगळागौरीचं व्रत असतं. या मंगळागौरीत खेळले जाणारे खेळ तर आपण पाहणारच आहोत. Thank you.
Thank you.
पाहिजे आपल्याला. Oh, yeah.
बाईंच्या बाजूला घेऊन जा, बस कर
पैठणी, पैठणीचा पदर पदरावरती मोर, मोराचा डोळा, डोळ्यातील काजळ, काजळाची रेख, थुई थुई नाचतो जेव्हा दाटून येतात मेघ, मेघातील पाऊस, पावसाचा जसा गारवा तसा उमेशचा सहवास सदा मला हवा. चांदीच्या ताटात फणसाचे गरे, चांदीच्या ताटात फणसाचे गरे, प्रेमानंद राव दिसतात बरे पण मोहन माळ करतील तेव्हाच खरे.
तुम्हाला माहितीच आहे की आपले दादा हे अतिशय कर्तव्य पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी अनेक विकास कामांना गती दिलेली आहे. युनिव्हर्सिटी रोडवरील फ्लायओव्हर असो, नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचं काम असो, घरोघरी असलेला गॅस
ऑफिसमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन सुरू आहे. Thank you.